हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हॅलेंटाईन डे मेकअप लुक फॉर बिगनर. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी मी दोन क्लिप्स घेतलेले आहे, ते त्याने केसं मागे बांधून घेत आहे. मी सर्वात आधी फेस वॉश केलेलं आहे स्वच्छ पाण्याने. त्यानंतर घेत आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर. तुम्ही पाहू शकता क्वांटिटी मी सगळ्या फेसवर अप्लाय करून घेत आहे. आज आपण थोडं डुई मेकअप लुक करणार आहोत. मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे सगळ्या फेसवर. त्यानंतर मी घेतलेलं आहे सनस्क्रीन. हे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे. तुम्ही पाहू शकता क्वांटिटी. चांगल्या पद्धतीने फेसला आणि नेकला सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. हे लुक मी डेला करत आहे त्यामुळे मी सनस्क्रीन लावत आहे. जर तुम्ही हे लुक नाईटला करत असेल तर तुम्ही सनस्क्रीन स्किप करू शकता. त्यानंतर मी घेतलेलं आहे कलर बारचं प्रायमर. मी ते आपल्या फेसच्या टी झोनला लावून घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे बॉडी शॉपचं फाउंडेशन. त्याला चांगल्या पद्धतीने शेक करून घ्यायचं आहे. कुठलंही फाउंडेशन लावताना त्याला सगळ्यात आधी शेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ब्लू हेवनचं त्यामध्ये हायलायटर मिक्स करत आहे, लिक्विड हायलायटर. फाउंडेशन आणि हायलायटर त्यासाठी मिक्स करत आहे कारण की आपल्याला ड्यूई लुक तयार करायचा आहे. असं केल्यावर आपल्या फेसवर एक वेगळी शाईन येईल. ही ट्रिक एकदा ट्राय नक्की करून पहा. त्यानंतर डॉट डॉट करून सगळ्या फेसला आणि नेकला आपल्याला फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडर घेतलं आहे. हे इनसाईड कॉस्मेटिकचं ब्युटी ब्लेंडर आहे. याला चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, त्यानंतरच यूज करायचं आहे. त्यानंतर डॅब डॅब मोशननी फेस आणि नेकवरचं फाउंडेशन आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. मी ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे. आपण ब्रशही यूज करू शकता. आपल्याला जे कम्फर्टेबल वाटते मेकअप करताना ते आपण यूज करू शकता. त्यानंतर मी के ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे. अंडर आयजला थोडं लावत आहे कन्सिलर. त्यानंतर थोडं नोजवर, लिप्सच्या बाजूला आणि नोजच्या बाजूला जिथे जिथे आपल्याला डार्क स्पॉट्स आहेत तिथे आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे बेनिफिटचं चिक अँड लिप टिंट. ते आज मी ब्लश म्हणून यूज करणार आहे. मी माझ्या चिक्सवर आणि नोजवर थोडं लावून घेत आहे आणि चिनवर सुद्धा. याला ब्युटी ब्लेंडरने चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे पॅकचा ॲब्रो फिलर. त्यातलं मी ब्राऊन शेड पिक केलेलं आहे. त्याला चांगल्या पद्धतीने आपली आयब्रो फिल करून घ्यायची आहे. मी ब्रशच्या हेल्पने करत आहे. अशाच पद्धतीने मी दुसरीही करत आहे. आपण आयब्रो पेन्सिलनेही आयब्रो फिल करू शकता. त्यानंतर मी घेतलेलं आहे मेबलिन फिटमीचं लूज पावडर. त्याने आपले अंडर आयज सेट करून घेत आहे आणि फेसही. नेक्स्ट मी काजळ घेतलेलं आहे, व्हाईट काजळ, जेणेकरून माझे आईज मोठे दिसतील. अशाच पद्धतीने मी दुसरीकडेही लावून घेत आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे रेव्होल्युशनचं आयशॅडो पॅलेट. त्यामधला हा लाल शेड मी चॉईस केलेला आहे. त्याने मी आयलाइनर लावणार आहे. मी सेटिंग स्प्रे त्यावर थोडं स्प्रे करत आहे जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी लिक्विड कन्सिस्टन्सी होईल. त्यानंतर मी लाइनर लावून घेत आहे त्या आयशॅडोनी. सर्वात आधी मी मिडलमधून चालू करत आहे आणि विंग तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इनर आय फिल करून घेणार आहे. ही ट्रिक वापरून पहा, तुमचा आयलाइनर एकदम परफेक्ट होईल. अशाच पद्धतीने दुसरेही करून घेतलेलं आहे लाइनर. त्यानंतर मी मॅकची लिपस्टिक घेतलेली आहे. ही रेड कलरची आहे.
जर तुम्हाला याचा शेड हवा असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, मी कमेंटवर तुम्हाला याचा शेड सांगेल. आपलं व्हॅलेंटाईन मेकअप लुक आहे त्यामुळे मी रेड लिपस्टिक चॉईस केलेली आहे. त्यानंतर जी थोडी लिपस्टिक होती त्याला मी चिक्सला लावून घेत आहे ब्लश म्हणून. त्याला मी फिंगरनी ब्लेंड करत आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला. मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे, जर तुमची लिपस्टिक हे फार ग्लॉसी असेल आणि तुम्हाला मॅट पाहिजे असेल तर लूज पावडर त्यावर लावून अशी लिपस्टिक मॅट करू शकता. त्यानंतर मी घेतलेला आहे कलर बारचा मस्कारा. चांगल्या पद्धतीने 1 ते 2 कोट लावून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचे आयलॅशेस हे चांगले ड्रॅमॅटिक दिसले पाहिजे. तुम्ही पाहू शकता कसं चेंज वाटत आहेत. अशाच पद्धतीने मी दुसरीकडेही लावत आहे. त्यानंतर मी ब्ल्यू हेवनचं लिक्विड हायलायटर जे फाउंडेशनमध्ये मिक्स केलेलं होतं ते थोडं एक ड्रॉप घेतलेलं आहे. त्याने माझं फेस हायलाइट करत आहे. मी ते लावत आहे नोजवर, चिक्सवर आणि थोडं लिप्सवर. तुम्ही पाहू शकता लावल्याने किती चेंज वाटत आहे, एकदम फेस हायलाइट होईल. तर फ्रेंड्स माझा मेकअप लुक कसा वाटला, एकदम सोपा मेकअप लुक आहे. व्हॅलेंटाईनसाठी तुम्ही हा मेकअप लुक क्रिएट करू शकता. त्यानंतर मेकअपला एंड करण्यासाठी मी घेतलेला आहे सेटिंग स्प्रे. एकदम सोपा मेकअप लुक आहे. एकदा ट्राय नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला. सनलाईटमध्ये हा मेकअप लुक किती ड्यूई वाटत आहे तुम्हीच पाहू शकता. थँक्यू फॉर